मित्रांनो, किती चांगलं आहे ना. आधी फेमस व्हायचं आणि नंतर व्यवसाय करायचा. म्हणजे आधी रील्स बनवायच्या, फॉलोवर्स वाढवायचे आणि फॉलोवर्स वाढले की व्यवसाय करायचा. मित्रांनो, हा प्रश्न मलाच नाही पडलेला, महाराष्ट्रातले बहुतांश लोकांना हे प्रश्न पडलेले आहे की इंस्टाग्रामवरती फेमस झाले लोक व्यवसाय का करतात. इंस्टाग्रामवरती पैसे भेटत नाही का? आणि जर व्यवसाय करायचाच होता तर मग इंस्टाग्रामवरती रील्स का बनवायच्या? तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तरं भेटतील. व्हिडिओला पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला जर लाईक शेअर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा. आणि मित्रांनो, बहुतांश लोक म्हणतात की सर तुमचं फेस रिव्हील करा. तर मित्रांनो, नक्कीच मी माझं फेस रिव्हील करेल, पण माझा एक सबस्क्राईबचा क्रायटेरिया आहे, तो जर तुम्ही पूर्ण केला तर मी नक्कीच तुमच्या पुढे फेस रिव्हील करून व्हिडिओ बनवेल. मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब माझा क्रायटेरिया पूर्ण करेल आणि मी तुमच्या पुढे फेस रिव्हील करून व्हिडिओज बनवेल. मित्रांनो, आता पर्सनल गोष्टी थोड्याशा साईडला ठेवू आणि व्हिडिओकडे जाऊ. मित्रांनो, पहिला प्रश्न होता इंस्टाग्रामवरती पैसे भेटत नाही का. तर मित्रांनो, इंस्टाग्रामकडून कोणतेही पैसे भेटत नाही. मित्रांनो, हे खरं आहे, कारण इंस्टाग्राम त्यांनाच पैसे देतं ज्यांचे खूप जास्त फॉलोवर्स आहे. म्हणजे त्यांचे मिलियनमध्ये फॉलोवर्स आहे, जे टॉप लेवलचे त्यांनाच देतं. आणि आपले जे मराठी क्रिएटर आहे यांचे फॉलोवर्स फक्त 2 लाख 4 लाख 8 लाख आणि जास्तीत जास्त 1 मिलियन याच्यावर राहत नाही. तर मित्रांनो, या लोकांना इंस्टाग्रामकडून काहीच भेटत नाही. पैसे भेटतात तर ते स्पॉन्सरशिपमधून पैसे भेटतात. आणि इंस्टाग्रामवरती खूप लोक आहे, फॉलोवर्स खूप लोकांचे, त्यामुळे स्पॉन्सरशिप वाटून जातात. आणि इंस्टाग्रामवरती जास्तीत जास्त स्पॉन्सरशिप भेटत नाही, त्याच्यामुळे इंस्टाग्रामवरती नाकेबराबर, खरं सांगतो नाकेबराबर डायरेक्ट इन्कम होत असते. थोडेफार होते पण ती फार कमी असते. त्यामुळे आपले लोक व्यवसायाकडे शिफ्ट होतात. तर मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळलेलंच असेल की इंस्टाग्रामवरती पैसे भेटत नाही, त्यामुळेच लोक व्यवसाय करतात. तर मित्रांनो, आता दुसरा प्रश्न आहे, इंस्टाग्रामवरती फेमस झालेले लोक व्यवसाय करतात का. मित्रांनो, इंस्टावरती फेमस झालेले लोक व्यवसाय करतात ही गोष्ट खरी आहे, पण सगळेच फेमस झालेले लोक व्यवसाय करत नाही. ज्या लोकांकडे आयडिया आहे, नॉलेज आहे, स्किल आहे आणि काहीतरी करण्याची जिद्द आहे, तेच लोक व्यवसाय करतात. आणि मित्रांनो, याचे उदाहरण तुम्ही खूप सारे बघितलेले असेल. आपला रुबाब उद्योग समूह झाला, खूप सारे असे ब्रँड झाले जे इंस्टाग्रामवरूनच खूप जास्त व्हायरल झाले. आता तुम्ही म्हणशाल की मग ती इंस्टावरती होते म्हणूनच त्यांनी व्यवसाय केला. तर मित्रांनो, तुम्हाला एक नाव असं सांगतो की ज्या व्यक्तीचं नाव असं आहे की रुबाब उद्योग समूह, ज्या उद्योग समूहाचे महाराष्ट्रामध्ये 150+ शाखा आहे, त्या रुबाब उद्योग समूहापेक्षाही त्या व्यक्तीचे डबली तिबलीने फॉलोअर्स आहे. आणि मित्रांनो, त्या व्यक्तीचं नाव आहे सूरज चौहान. सूरज चौहान, सूरज चौहान. मित्रांनो, तुम्ही नाव ऐकून हैराण झाले असेल, पण नक्कीच मित्रांनो, सूरज चौहानचे 6.5 लाख फॉलोअर्स आहे इंस्टावरती, पण सूरज चौहानाने कोणत्याही व्यवसायाकडे वळालेला नाही. आता ती गोष्ट वेगळी, त्याचे कमेंट सेक्शन बघितल्यानंतर जर तो व्यवसायात उतरला असता तर कुणी त्याचा मालच खरेदी केला नसता. आणि मित्रांनो, एक गोष्ट अशी की सूरज चव्हाण यांनी खूप साऱ्या चुका केलेल्या आहे. मित्रांनो, मी सूरज चव्हाणवरती एक डिटेल व्हिडिओ आणणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी सूरज चव्हाणना शिव्या वगैरे काही देणार नाहीये, रोस्ट वगैरे करणार नाही. सूरज चव्हाणांनी काय चुका केल्या आपण ते त्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. कारण तुम्ही विचार करा, रुबाब उद्योग समूहापेक्षाही जास्त फॉलोअर्स इंस्टाग्रामवरती सूरज चव्हाणचे. म्हणजे तुम्ही विचार करा, सूरज चव्हाणचा जर एखादा ब्रँड जर असता तर रुबाबपेक्षाही उच्च लेवलचा त्याचा ब्रँड असता. पण त्यांनी खूप जरा चुका केल्या, त्यामुळे आता त्याला त्या गोष्टीचं फळ भोगावं लागतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याकडे तिन्ही गोष्टी नाही आहे, त्याच्याकडे आयडियाही नाही, नॉलेजही नाही आणि स्किल पण नाही. त्याच्याकडे एकच गोष्ट, ती म्हणजे जिद्द. म्हणजे कसंही व्हिडिओ बनवायची जिद्द आहे त्याचं. म्हणजे फिक्स आहे, त्याला व्हिडिओ अपलोड करायचा मग करायचा. त्याच्याकडे कंटेंट नाही, काय नाही तरी चालेल, पण त्याला व्हिडिओ अपलोड करायचाच आहे. मित्रांनो, याचमुळे सूरज चव्हाण आज मागे राहिलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, इंस्टावरती फेमस झालेला प्रत्येक व्यक्ती व्यावसायिक नसतो. ज्याच्याकडे स्किल आहे, आयडियाज आहे आणि ज्याच्याकडे व्यवसाय करण्याची जिद्द आहे, तेच लोक मित्रांनो व्यवसाय करतात. आता मित्रांनो, यातली तिसरी गोष्ट म्हणजे जर व्यवसायच करायचा होता तर मग ह्या लोकांनी इंस्टाग्रामवरती आलेच का. मित्रांनो, रुबाब ब्रँड एवढा मोठा झाला, तुम्ही याचं पूर्ण श्रेय सनी जाधवला देताय. मित्रांनो, ही गोष्ट खरं आहे, पण माझं म्हणणं आहे सनी जाधवपेक्षाही जर रुबाबला कुणी मोठं केलं असेल तर ते केलेलं आहे इंस्टाग्रामनी.
कारण मला कुणी सांगितलं नाही की रुबाब एक ब्रँड आहे, मला फक्त इंस्टाग्रामने दाखवलं की रुबाब एक ब्रँड ह्या जगात आहे, या महाराष्ट्रात आहे. इंस्टाग्राममुळेच रुबाब उद्योग समूहाचे आज 150 हून अधिक शाखा आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमच्यापर्यंत रुबाब नाव कशामुळे ऐकू आलं? तुमच्या कानावर सुद्धा इंस्टाग्रामनीच घातलेलं असेल की महाराष्ट्रामध्ये रुबाब नावाचं एक ब्रँड आहे. आणि मित्रांनो, त्याचमुळे तुमचा प्रोडक्टची जर मार्केटिंग करायची असेल तर सोशल मीडियापेक्षा चांगलं प्लॅटफॉर्म नाही, आणि सोशल मीडियावर इंस्टाग्राम सारखं कोणतं प्लॅटफॉर्म नाही. त्याच्यामुळे जर व्यावसायिक जर बनायचं असेल तर इंस्टाग्रामचा नक्की सहारा घ्या. इंस्टाग्रामवरून तुम्ही खूप फेमस होऊ शकता. जर रुबाबसारखा ब्रँड जर एवढ्या उच्च लेवलवर जाऊ शकतो तर मित्रांनो, तुमचा एखादा नवीन ब्रँड नक्कीच एवढ्यावरती जाऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला आजच्या वेळेमध्ये कळालेलं असेल की इंस्टाग्रामवरती फेमस झालेला प्रत्येक व्यक्ती व्यावसायिक बनत नाही. ज्याच्याकडे आयडिया आहे तोच व्यक्ती व्यावसायिक बनतो. आणि मित्रांनो, इंस्टाग्रामवरून व्यावसायिक बनण्यामागचा उद्देश असतो की तुम्हाला जास्तीत जास्त कस्टमर भेटतात, तुमच्या ब्रँडचं नाव होतं, आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुमचं ब्रँडचं एकदा नाव झालं, तुमचा ब्रँड एकदा मोठा झाला की मित्रांनो, फ्रँचायझी गेल्यानंतर तुमची जी इन्कम होते ती खूप उच्च लेवलची असते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला फेस रिव्हील व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मित्रांनो, एक सबस्क्राइब नक्की करा, क्राइटेरिया पूर्ण करा. आपण पुढच्याच व्हिडिओमध्ये सूरज चव्हाण सोबत फेस रिव्हील करून व्हिडिओ बनवू जर तुम्ही क्राइटेरिया पूर्ण केला तर. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.